स्मरण करून या पिंपरे चिंचवड येथील श्रावण मास तपोनुष्ठान या संध्याकालीन आध्यात्मिक आशीर्वचनाच्या कार्यक्रमामध्ये सिंहासनारूढ झालेले श्रीमत काशी ज्ञान सिंहासनाधीश्वर श्री 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 एकदारा जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगवत्पादांच्या चरणी अनंत नमन करून या व्यासपीठावर उपस्थित औंधखर महाराज यांना वंदन करून या ओम नमः शिवाय अधिष्ठान पिंपरी चिंचवड येथील या कार्यक्रमाचे आयोजक आपले महेश स्वामी आणि त्यांच्या सर्व सहपाठीगण आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व भाविक शिवभक्तगण आणि मातानु आपला जे देश आहे एक धर्म प्रधान देश आहे. या भारतामध्ये अनेक साधू संतांचे जन्म झालेला आहे. म्हणून त्या संतांनी जे त्यागाचे जे उपदेश आपल्याला दिलेला आहे अनेक ग्रंथाच्या रूपामध्ये अभंगाच्या रूपामध्ये वचनाच्या रूपामध्ये सुद्धा आपल्याला तो ज्ञान आपल्याला दिलेला आहे. कर्नाटकामध्ये एक अक्क महादेवी म्हणून होऊन गेले. ते अक्क महादेवी एवढं वैराग्याची होती. खरं तर त्यांच्या जीवनामध्ये भरपूर सुखीत राहून आपला जीवन व्यतीत करण्यासाठी वेळ होता. कौशिक महाराजांनी त्यांना पत्नी म्हणून घेण्यासाठी लई इच्छा होती. त्या अक्क महादेवी त्या महाराजांच्या विचाराला धिक्कार केली. ते म्हणले हे लौकिक स्वरूपात असलेले माझा हे नवरा हे घेऊन काय करू, मला नवरा पाहिजे असेल तर पती पाहिजे असेल तर मला पारलौकिक हे लौकिक जे पती आहे एक ना एक दिवस मला सोडून जाणारच आहे. माझे असा पती पाहिजे म्हणून त्यांनी त्यांच्या आराध्य दैवत चन्न मल्लिकार्जुनावर खूप त्यांची भक्ती होती. त्या अक्क महादेवी त्या महाराजांच्या कुठल्याही विचाराला त्यांनी न सांगता घर सोडून आपला ह्या संसारिक जीवनामध्ये नको राहायचं म्हणून वैराग्य धारण करून त्यांनी निघालेला आहे. खरं तर आपल्याला जो मनामध्ये वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंत आपल्याला देव मिळू शकत नाही. काहीतरी आपल्याला जीवनामध्ये त्याग करावा लागतोय. म्हणून संतांनी सांगितलेल्या त्यागाचीच पूजा आहे, भोगाची पूजा नाहीये. तुमच्यासारखं अक्क महादेवी खूप
सुख सुपत्ते मध्ये राहून त्यांचे जीवन घालू शकला असता. एकदा त्यांनी निश्चय केली, वैराग्य आला की त्या चन्न मल्लिकार्जुनाला भेटण्यासाठी ते निघाले. आणि त्यावेळी त्यांची जाताना त्यांचे जे मैत्रिणी वगैरे होते, बालपणे असलेले मैत्रिणीसुद्धा, ते सगळे विचारायला आले, हे महादेवी काय करायला लागले तू, आपल्याला सोडून निघाली, तू कुठं आहे पती, तुझा देव म्हणतोय चन्न मल्लिकार्जुन म्हणतोय ते कुठं आहे, कसं आहे, काय आहे, तुझी बुद्धी स्थिर आहे का नाही. म्हणून ते अनेक रूपात मैत्रिणी त्या महादेवीला विचारत होते. त्यावेळी अगं तू चालली आणि तुझ्या सोबत कोण, ते म्हणले माझ्या सोबत माझ्या चन्न मल्लिकार्जुनच माझ्या सोबत आहे, म्हणून मला कशाची काय गरज आहे. अगं एवढं तू स्त्री होऊन ह्या जगात एकटीच कसं फिरणार. अक्क महादेवी म्हणले हे बघ, हे भी ब्रह्म आहे ते भी ब्रह्म आहे, ह्याच्यात काय भेद आहे. त्यांच्या शरीर आहे ह्यांचे भी शरीर आहे, त्याच्यामध्ये जे आहे ह्याच्यामध्ये भी तोच आहे. म्हणजे त्याने कुठल्याही प्रकारची पुरुषामध्ये स्त्रीमध्ये कुठलाही भेद नाही आहे, तो तर आत्मा आहे. वळगिरुव आत्मा हेणू अल्ल गंडू अल्ल म्हणले. म्हणजे ह्याच्यामध्ये जे आत्मा आहे आणि जीवात्मा आहे, हे फक्त स्थूल शरीरासाठी शरीर वेगळं आहे, आत्मा तर चैतन्य आहे, परमात्मा आहे, ह्याच्यात तर काय भेद नाही. म्हणून अक्क महादेवीने आपला जीवनात एवढं वैराग्य घेऊन अनेक वचन लिहिले. आपल्याला त्यांची जे विचार आहे, उपदेश आहे, आपल्या जीवनाला लय मुख्य आहे. बघा ज्यावेळी अगरबत्ती स्वतःला जाळून घेऊन दुसऱ्याला सुगंध देतोय, मग ते अक्क महादेवी तुमच्यासारखं एक स्त्री होती, त्यांच्यामध्ये वैराग्य आला, आज त्यांची नाव आम्ही कधी त्यांनी 12व्या शतकामध्ये होऊन गेली, एवढं स्त्रीमध्ये वैराग्याची लक्षण आणि ते वैराग्य निधी अक्क महादेवी म्हणून आज त्यांचे जग प्रसिद्ध आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर जन्म आपल्याला मिळालेला आहे, आम्ही काहीतरी त्याग केला पाहिजे की नाही. तुम्ही मी थोडा त्याग केलेला आहे. काय? वेळ. घरात तिथं जर त्याग नाही केला असता तिथंच बसला असता. तुम्ही महास्वामीजींच्या आशीर्वचन ऐकण्यासाठी जे तुम्ही वेळेची त्याग केलात ना, हे सुद्धा जीवन तुमचं सार्थकच होणार आहे. अक्क महादेवी जीवनाची त्याग केली. म्हणून आपल्याला जीवनामध्ये काहीतरी त्याग करावाच लागणार, तरच आम्हाला ते मोक्ष प्राप्ती म्हणतात. आता आम्ही ऐकतो की नाही, मोक्ष पाहिजे हो, मोक्ष पाहिजे, कुठं तर दुकानात भेटणार आहे का? आ सगळे संसार सुखात राहून मोक्ष पाहिजे म्हणलं तर दिवसात तुम्ही ते नक्षत्र पाहिल्यासारखं झालं. जोपर्यंत आपल्या मनातील मोह म्हणतात ना, ते मोहाचे क्षय होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. आम्ही इथंच अडकायला आलो,
वर म्हणायचं मोक्ष पाहिजे असं साध्य नाहीतर सगळ्या मोक्ष झालेलंच असता. म्हणतात की नाही, ಬಟ್ಟ ಬಯಲೆಲ್ಲ ಗಟ್ಟಿಗೊಂಡರೆ ಸ್ವರ್ಗ ಮೃತ್ಯು ಪಾತಾಳಕ್ಕೆ ಠಾವೆನ್ನೆಲ್ಲಿ ಹೋದು, ಮೇಘ ಜಲವೆಲ್ಲ ಮುತ್ತಾದೊಡೆ ಸಪ್ತ ಸಾಗರಗಳಿಗೆ ಉದಕವನ್ನೆಲ್ಲಿ ಹೋದು, ಲೋಕದ ಜನರು ನೆಟ್ಟನೆ ಶಿವಜ್ಞಾನಿಗಳಾದರೆ ಮುಂದೆ ಭವದ ಬಳ್ಳಿಗೆ ಬೀಜವನ್ನೆಲ್ಲಿ ಹೋದು. ಕಿತಿ ಸುಂದರ ತೆಂಚಿ ವಿಚಾರ ಬಗ, ಸಂತಾನೇ ಹೆ ಸಗಳೇ ಅನುಭವ ಘೇತಲೆ, अनुभव घेऊन हे सगळं वचन लिहिलेलं आहे. हे जेवढं आकाश आहे हे सगळं तर एकच गठोडा होऊन जर बसला असता तर कोण आम्ही राहिला असतं का? हवा पाणी काय त्याला, सूर्य कुठं काय, स्वर्ग मृत्यू कुठं आहे ते आहे, जीवन काय कळालं नसतं कोणाला. आणि पावसातलं जे पाणी आहे सगळे एकदाच मोती झाला समजा, मग प्यायचं पाणी काय करणार, कुठून मिळणार? खरं मला आपल्याला वाटते ह्या श्रावण महिन्यामध्ये जे कोणी न चुकता महास्वामीजींच्या प्रवचन ऐकायला जे आलेलं आहे ते निश्चित मोती होणार आहे. ज्याने उद्या जाऊ कालच जाऊन आलो म्हणून बसले त्यांचे अजून मोतीसारखं दिसणार आहे ते फक्त. म्हणून पुढे सांगतात ह्या जगातील लोक सगळ्यांनी शिवज्ञानी झालं, सगळ्याला ज्ञानाचे उदय झालं, सगळे मोक्ष झालं, मुक्ती मिळालं समजा, मग ह्या सृष्टीचं काय होणार? म्हणून अनेक संत शरणाने प्रत्येक वेळी ज्या ज्या युगामध्ये ज्या ज्या वर्षामध्ये एक एक संताची जन्म झाले, गुरु आचार्यांनी जन्म घेऊन सर्व मानव जातीला, सर्व मानव कुलाला हे कुठल्याही प्रकारची एक जात एक असं कुठं तर पंथ असं काही नाही आहे. प्रत्येक मानव धर्माला उद्धार करण्यासाठी अनेक संतांची ह्या भरतभूमीमध्ये जन्म घेतले, त्यांनी त्याग केले, म्हणून आपल्याला त्यांची ज्ञान ऐकले तर आम्हाला काहीतरी त्या मोक्षाच्या द्वाराजवळ तर जातावं. आम्ही अनेक जन्म लागतोय ते संस्कार होऊन ते उग आंब पिकून येतात का, एकदाच पिकतात का, किती दिवस जाते त्याला, फुलं सुटणार, बारीक होऊन मोठा होऊन हां नंतर काढून आत ठेवल्यानंतर पिकणार, त्याला तेवढा वेळ आहे. मग आपला मनुष्य जन्म जर उद्धार व्हायचा आहे, आपलं काहीतरी शेवट जाऊन पोचायचं असेल तर आपल्याला सुद्धा घराची त्याग करावा लागतोय. आता तुम्ही येताना तुम्हाला देव दोन पाय दिलेत ना, पुढं एक पाय ठेवला हो, मागचा पाय जर म्हणलं तर मी पुढं येत नाही, तूच तू जा, येतो का इथंपर्यंत, नाही ना. ते डाव्या पायसुद्धा पुढं त्याग केला म्हणून तुम्ही इथंपर्यंत पोहोचलात. म्हणून आपल्याला संताने त्यागाचाच पूजा आहे म्हणून सांगितलेलं आहे. नाहीतर आजच्या काळात भरपूर लोकांच्या जवळ धन आहे, हाय का हाय का, कोणी सांगना गेलेत उद्या परत येतील महाराज म्हणून सगळे सांगतात. कुठं एफडी वगैरे ठेवले असेल तर बघा, हां ते कोणाला सांगत नाही.
एवढं धन असून त्या धनाची घरात ठेवल्यानंतर त्याचं काहीतरी पूजा आहे का? नाही आहे. तोच धन धर्मार्थामध्ये जर तुम्ही त्याग केला त्याची पूजा आहे. आज एक आजी काय त्याला वाटले की आम्ही साधा सीधा माझे वय बघितलं, माझे परिस्थिती बघितलं, जगद्गुरु महास्वामीजी घराला येतील का नाही असं त्याला वाटले. तरीसुद्धा आज महास्वामीजींच्या पादपूजासाठी आपला दोन्ही महाराज शिवाचार्याला जगद्गुरूसोबत सगळा बोलून महास्वामीजींच्या पूजा करून आज त्यांच्या मनाला एक समाधान झालं. त्यानं काहीतरी त्याग केला म्हणून आज त्यांची आज इथं स्टेजवर मान सन्मान झाला आहे का? आता तुम्ही घरी ठेवलात कुठं तुमचं काय होणार आहे? म्हणून त्यागाचा पूजा म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये काय ना काहीतरी त्याग करा आहे का? वेळ आज वेळ ह्या प्रवचनासाठी जे काय तुम्ही वेळ त्याग केला, घर सोडून आलात, हेच मोठं आहे का? लई दिवसाने घर सोडलात का? तुम्हाला सांगतो एक दिवस घर सोडावा लागतोय, माहीत आहे का? एक ना एक दिवस ते घर सोडायचंच आहे. किती बी मजला असू द्या, किती बी भाडा येऊ द्या, आपल्याला कोणीही ठेवून घेणार नाही. म्हणून आपल्याला आत्तापासून सवय घाला घर सोडायचं, नाहीतर जाताना मनातलं जे प्राण आहे जीव ते लवकर निघून जात नाही, तिथं धरून बसतात. माझ्या घर मीच केलो, मीच बांधलो. म्हणून थोडा 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 घर सोडत घराकडचे लक्ष सोडा. मला वाटते काही काही लोक इथं उगाच शरीराने बसलात, गेलेत मन घराकडं. म्हणून आज घर सोडून इथं तुम्ही आलात, हेच आपल्याला ह्या श्रावण महिन्यामध्ये महास्वामीजींच्या आशीर्वाद हे तुमची त्यागाच्यामुळे मिळाले आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची असो त्यागाच्या मूर्ती म्हणून तुम्ही बी सुद्धा त्या अख्ख महादेवीसारखा आपलं बी जीवन तुम्हीसुद्धा सार्थक करू शकतात. असं नाही आहे, त्यांनी बी त्या काळात केले, त्यांना अनेक कष्ट सहन झाला, अनेक वचन लिहिले त्यांनी. एक एक जर वचनात त्यांची जे आम्ही जसं महाराष्ट्रामध्ये अभंग म्हणतो है का, त्यांची वचन एवढं सुंदर आहे. त्यांनी जर त्यांचेसुद्धा त्या विचार जर आम्ही ऐकलो तर आपला बी जन्म आपलं बी जीवन सार्थक होणारच आहे. म्हणून आज जास्त न सांगता महास्वामीजींच्या आशीर्वचन आहे. आम्ही तुम्ही एवढं इथं येऊन बसलात, महास्वामीजींच्या जे अमृतवाणी आहे आम्ही तुम्ही सर्व मिळून चांगलं त्यांचे ज्ञान आपल्या जीवनाला घेऊ असं सांगून आज दोन शब्द जगद्गुरू महास्वामीजींच्या चरणी समर्पण करत आहोत. ओम शांती शांती शांती.